Brilliant, and I think Pune is proud to have a nice golf course like this. He's just 16 years of age, I think, and I request him to be selected to play for India. सपोर्ट करण्याच्या मागं उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रातल्या इतर भागातून जे तरुण खेळाडू आहेत किंवा तरुण मुलं मुली आहेत जे टेनिस खेळतात किंवा ज्यांच्यात पोटेन्शियल आहे त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं, त्यांना कुठेतरी पुढे यायचा मार्ग मिळावा. कारण असे जर मार्ग नसले तर ते पुढे कसे येणार. त्यातली तुम्ही जर स्टॅटिस्टिकली बघितलं तर आपल्यात जेवढं पोटेन्शियल असतं त्याच्यापेक्षा 10%सुद्धा पुढे येत नाही. कारण त्यांना सपोर्ट नसतो, त्यांना काय मार्गदर्शन नसतं, त्यांना काय प्रोत्साहन नसतं, प्रोसेस नसतो. हे सगळं करण्यासाठी आम्ही हे करतो आहे. याच्यामागं असा काय कॉर्पोरेट उद्देश किंवा असं काय नाही आहे. हे बेसिकली मला टेनिसची आवड आहे स्वतः. मी कित्येक वर्ष बऱ्याचशा खेळामध्ये किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्ड आहे. 20-25 वर्षापूर्वी टेनिसमध्ये इन्वॉल्ड होतो, त्याच्यानंतर गॉल्फमध्ये बराच इन्वॉल्ड होतो गॉल्फ कोर्स करण्यासाठी. आणि मी स्वतः स्पोर्ट्स खेळतो, म्हणजे टेनिस खेळत असतो. तर त्यासाठी मला वाटतं की हा जो प्रोसेस लक्षणी जो सुरू केला आहे हा एक फार चांगला प्रोसेस आहे. असे बरेच प्रोसेसेस किंवा असे बरेच ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात सुरू व्हायला पाहिजेत. लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, आर्थिक मदत दिली पाहिजे आणि एक मास बेस तयार झाला पाहिजे की ज्यातनं स्पोर्ट्स, म्हणजे ज्या लोकांना स्पोर्ट्समध्ये टॅलेंट असेल त्या लोकांना पुढे यायचं काहीतरी मार्ग निर्माण होईल. मतलब जैसे अभी आप देखते हैं कि टेनिस बहुत कॉस्टली गेम है तो, और इसमें अब्रॉड ट्रैवल करना बहुत ज़रूरी है और यूरोप जैसी जगह तो बहुत कॉस्टली है. और मैं मिडिल क्लास से आती हूँ तो मतलब हमारे लिए डिफ़िकल्ट होता है. मेरे दोनों पेरेंट्स जॉब करते हैं तो अब उनका सपोर्ट मिला है तो मैं मतलब यूरोप और भी महंगे कंट्रीज ट्रैवल कर सकती हूँ. और मतलब उससे मैं वहाँ परफॉर्म अच्छा करके मेरा रैंकिंग अच्छा बढ़ेगा जिससे मैं ग्रैंड स्लैम्स खेल सकती हूँ. Now I don't know because my first year, but if I get the sponsorship then yeah, I'll get more exposure in ITFs and international and I'll get better coaching.